आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपले स्वागत. कुणाकुणाचे होणार फाईट, जिल्ह्याचे वातावरण टाईट. अखेर आज मतदान झालं, सर्व राजकीय धुरळा एकदाचा खाली बसलाय. उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. आता कोण येणार, काय होणार, कुणाकुणात फाईट होणार, कुणाकुणाला टाईट करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली. एक नंबर कुणाचा, दोन नंबर कुणाचा, तर तिसऱ्या क्रमांकावर कोण फेकलं जाणार याची चर्चा आता जोर धरू लागले. प्रारंभी एकतर्फी वाटणारी निवडणूक न भूतो अटीतटीची झाली. सुरुवातीला भाजपाचे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यासमोर आव्हानच नव्हते, पण विशाल पाटील आणि पडळकर यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत आणले, त्यामुळे जोरदार चुरस निर्माण झाले. निवडणूक खूपच रफ अँड टफ झाली. कुणाला छाती ठोकपणे मी जिंकणार असे सांगता येत नाही. आज मतदान झाले, उमेदवारांचे भवितव्य आज पेटीबंद झाले. कोण कुणावर बाजी मारते, कोण कुठल्या नंबरवर जाते, कोण खासदार होते, कोण कुणाला पाडते याची चर्चा होते. प्रचारात प्रचंड आरोप प्रत्यारोप झाले, टीका टिप्पणी झाली, त्यामुळे जिल्ह्याचा राजकीय आखाडा गरमागरम झालाय. वातावरण टाईट झाले. बघूया निकालानंतर काय होते, कोण दिल्लीत जाते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करतंय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.